नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण आहे ना गूळ घालून पुरणाची अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते बघू. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. पुरणपोळी करण्यासाठी इथं मी आधी एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी अशी दीड वाटी चणा डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता कुकरमध्ये आपल्याला ना डाळ बुडेल एवढंसं पाणी तापत ठेवायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली. हळदीमुळे ना डाळीला खूप छान असा मस्त रंग येतो आणि पुरणपोळीचा रंग पण खूप सुरेख येतो. आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने ना चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर चणा डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायची आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर यामध्ये मी डाळ टाकल्यानंतर डाळीवरती 1 ते 1.5 इंच अंतरावर आपल्याला पाणी पाहिजे. यापेक्षा कमी पण नको आहे आणि यापेक्षा जास्तही नको आहे. जास्त पाणी टाकल्यानंतर कुकरच्या बाहेर येऊ शकतं. आता आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आता आपण आहे ना गूळ बारीक करून घेऊ. तर इथं मी 1.5 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे. आपण जेव्हा 1 किलो चणा डाळीचं पुरण शिजवतो त्यासाठी आपल्याला 1.25 किलो गूळ पाहिजे. कुकरमध्ये 3 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ पण छान अशी मस्त शिजली आहे. तर हाताने थोडीशी दाबून बघायची. तर हे बघा डाळ शिजलेली आहे. आता ही डाळ आपल्याला आहे ना एका चाळणीमध्ये सर्व काही काढून घ्यायची आहे. म्हणजे त्यातलं जे काही पाणी आहे ना ते पाणी काढून टाकायचं. त्या पाण्याची आपण आहे ना कटाची आमटी बनवणार आहोत. तर इथं मी ना सर्व डाळ आहे ना पुन्हा कुकरमध्ये टाकली. तुम्ही एखादं पातेलं घेतलं ना तरी पण चालेल. आता आपल्याला डाळ आहे ना पूर्ण अशी चमच्याच्या साह्याने मॅश करून घ्यायची आहे. गूळ किंवा साखर घालण्याच्या आधी ना पूर्ण डाळ अशी मॅश करून घ्या. म्हणजे ना आपल्याला शिजवायला किंवा मग चाळणीने चाळायला पण त्रास होत नाही. तर आता यामध्ये ना 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो सर्व काही गूळ मी घालून घेते आणि गूळ घातल्यानंतर आहे ना पुन्हा आपल्याला हे चम्मचच्या साह्याने सर्व काही व्यवस्थित असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता कुकर आहे ना शेगडीवरती ठेवून पुन्हा आपल्याला हे चांगलं 10-1 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर आहे ना मिश्रण असं थोडंसं सैल व्हायला लागलेलं आहे. गुळाचं पाणी सुटायला लागल्यानंतर आहे ना मिश्रण असं थोडंसं पातळसं होतं. तर आता हे पातळ झालेलं मिश्रण आपल्याला आहे ना 10-1 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना यावेळेला आपल्याला 1/2 चमचा वेलची पावडर टाकायची आहे. तर त्यामुळे छान असा मस्त स्वाद येतो आपल्या पुरणपोळीला. हे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण इतपत पातळ झालेलं आहे. पण हे आपल्याला असं कोरडं करायचं आहे. तर या प्रोसेसला जवळपास आपल्याला 15-20 मिनिटं लागतात. तर हे सर्व काही छान असं मस्त थोडंसं कोरडं झालं आहे बघू शकता तुम्ही. याच पद्धतीमध्ये आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी पुरणपोळी चाळण्यासाठी जी आपण चाळण वापरतो ना तीच चाळून घेतलेली आहे. तर त्या चाळणीमध्ये आपल्याला पुरण टाकून ग्लासच्या साह्याने सर्व काही पुरण चाळून घ्यायचं आहे. हाताने पण करू शकतो पण पुरण गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे ग्लास वापरायचा आणि पुरण येणं अगदी सैल नको आहे. कारण गुळाच्या पोळीचं पुरण जर सैल असलं तर पोळी ना लाटताना त्रास होतो आणि फुटते. त्यामुळे येणं अगदी सैल पण नको आणि खूप सारं घट्ट पण नाही करायचं. तर या प्रकारचं आता आपलं इथं पुरण मस्त असं चाळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर सर्व काही पुरण मी याच पद्धतीमध्ये चाळून घेतलेलं आहे आणि खूप छान असं मस्त झालेलं आहे. आता आपण पुरणपोळीसाठी लागणारी गव्हाची कणिक भिजवून घेऊ. तर इथं मी 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी 2 वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला पुरणपोळीसाठी कोणते गहू लागतात ते पण सांगते. अन्नपूर्णा, श्रीराम, शरबती, लोकवान, शिवर या प्रकारच्या जातीचा गहू जर तुम्ही घेतला तर त्याच्या पुरणपोळ्या खूप छान होतात. तर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा मीठ पण टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं 1.5 चमचा. आता आपल्याला पाणी टाकून पीठ येणं थोडंसं असं सैलसरस मळायचं आहे. आपण जसं चपातीला भिजवतो ना त्यापेक्षा थोडंफार सैल असलं पाहिजे तर पुरणपोळी खूप छान होते. जर तुम्ही नवीन शिकणारे असतील तर तुम्ही यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्या, 1 वाटी मैदा घ्या. तर तुमच्या पोळ्या पण छान होतील, फुटणार नाही आणि मस्त लाटता येतील. गव्हाची कणिक भिजवण्याच्या आधी ना बारीक सुजीच्या चाळणीने पिठेनं चांगलं चाळून घ्यायचं आणि जो राहिलेला कोंडा आहे ना तो कोंडा घ्यायचा नाही. किंवा तुम्ही ना एखाद्या सुती कॉटनच्या कपड्याने ना पिठेनं सर्व काही वस्त्रगाळ करून घेऊ शकता. तरी पण पुरणपोळ्या खूप छान होतात. तर आता आपलं इथं सर्व काही रेडी झालेलं आहे. पीठ पण भिजवून झालेलं आहे आणि आपलं पुरण पण तयार आहे. पीठ मी 15 मिनिटं ना बाजूला ठेवलेलं होतं त्यामुळे छान असं मस्त भिजलं गेलं आहे. एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे मऊसूत. तर आता आपण ना पोळपाटवरती पुरणपोळी लाटून घेऊ. तर इथं मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला जशी पोळी छोटी मोठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्यायचं आहे आणि आपण जितकं पीठ घेतो ना त्यापेक्षा थोडंसं पुरण आपल्याला इथे जास्त घ्यायचं आहे. समप्रमाणामध्ये नाही घ्यायचं, मग पुरणपोळी खाल्ल्यासारखी नाही वाटत. तर थोडंसं पुरण मी इथे जास्त घेतलेलं आहे. आपण जसा हाताने लाडू बनवतो ना त्याप्रकारे लाडू बनवून घ्यायचा आहे आणि आपण पारे लाटून घेतलेली आहे त्यावरती ठेवायचा मध्यभागी आणि हाताने ना अलगद उचलून घ्यायचा आणि अंगठ्याच्या साह्याने
आहे ना पुरण थोडंसं आतमध्ये टाकत टाकत आपल्याला आहे ना हा पिठाचा उंडा आहे ना असा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण मोदक बनवतो ना गणपती बाप्पासाठी त्याप्रकारे केल्यानंतर वरती जे जास्तीचं पीठ येईल ना ते काढून टाकायचं आणि पोळपाटवरती आपल्याला थोडीशी कणिक भुरळायची आहे आणि त्यावरती हा उंडा आपल्याला थोडासा हाताने ना असा हलकासा चपटा करून घ्यायचा आहे. जास्त दाब नाही द्यायचा, एकदम हलक्या हाताने करायचं आहे. आणि पुरणपोळी लाटत असताना ना गव्हाची कणिक थोडीशी ना आपल्याला जास्त वापरायची आहे, म्हणजे पोळी ना सरकली पाहिजे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने थोडीशी कणिक जास्त असल्यामुळे ना पुरणपोळी लाटायला सोपी जाते. आणि पुरणपोळी लाटताना आपल्याला सर्वात आधी कडकड लाटायची, म्हणजे पुरणपोळीची कड आहे ना जाड राहणार नाही, एकदम अशी पातळ होईल. सर्व बाजूने ना पुरणपोळी छान अशी मस्त लाटून घ्यायची, कुठेही जाड पातळ नकोय. माझ्या पोळ्या थोड्याशा मोठ्या असतात तर तुम्ही यापेक्षा पण बारीक छोट्या छोट्या करू शकता. आता आपली पोळी ना पलटी करू तर खाली जे आपलं थोडंसं जास्तीचं पीठ आहे ना ते पीठ काढून टाकायचं हाताने. व्यवस्थित अशी मस्त छान पोळी झाल्यानंतर आपण तव्यावरती टाकलेली आहे. तवा पण अगदी तापलेला नको आहे, नाहीतर पोळी ना पटकन जळते. सुरुवातीला पोळी आपण तव्यावर टाकल्यानंतर लगेच त्याला तेल तूप अजिबात लावायचं नाही. जेव्हा आपण पोळी पलटी करू ना त्यावेळेस आपल्याला कडेकडेने असं तेल तूप सोडायचं आहे. तेव्हाच आपली पुरणाची पोळी ना छान अशी मस्त फुगायला लागली आहे. तर तुम्ही बघू शकता वरतून पण थोडंसं तेल तूप लावायचं आणि पोळी पलटी केल्यानंतर पण दुसऱ्या साईडला पण तेल तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने ना पुरणाची पोळी चांगली भाजून घ्यायची. तर इथं आपण गूळ घालून तयार केलेली पुरणाची पोळी आपली मस्त झालेली अगदी मऊ लुसलुशीत आणि अशाच प्रकारे आता सर्व काही बाकीच्या पोळ्या पण आपण इथे करून घेणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.